तर चला मंडळी, तुमचा जास्त वेळ न घेता तर लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या सोयाबीन बाजारभावाविषयी। तर कारंजा बाजार समितीमध्ये आज जी आवक 40 क्विंटलपर्यंत आलेली आहे आणि कमाल दर इथे 8,705 रुपये आहे, किमान दर 8,025 रुपये आणि सर्वसाधारण दर आपल्याला 8,450 रुपये मिळतो। आणि पुढची बाजार समितीचा जर विचार केला तर हिंगोली बाजार समिती इथे आवक ही 55 क्विंटलपर्यंत आलेली आहे आणि इथे आपल्याला कमाल दर हा 9,000 रुपये, किमान दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे। आणि पुढच्या बाजार समितीची माहिती तर सांगायची झाली तर लातूर बाजार समिती इथे 1,751 क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे, भरपूर प्रमाणात आवक आलेली आहे आणि कमाल दर 9,351 रुपये आणि किमान दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,200 रुपये। खूप चांगल्या प्रतीचा दर आणि चांगल्या प्रतीची आवक इथे आज आलेली होती। आणि पुढची बाजार समिती ही गंगाखेड, इथे आवक ही मीडियम प्रमाणात आली, समजा 18 क्विंटलपर्यंत आवक आलेली होती। आणि दराचा विचार केला तर कमाल दर हा आपल्याला 8,500 रुपये, किमान दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आपल्याला 8,400 रुपयापर्यंत आज मिळालेला आहे। आणि पुढची बाजार समिती सांगायची झाली तर अंबाजोबाई ही बाजार समिती, इथे आवक ही 13 क्विंटलपर्यंत आलेली होती आणि दर सांगायचा झाला तर कमाल दर हा आपल्याला 8,750 रुपये, किमान दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,550 रुपयापर्यंत मिळत आहे। तर मंडळी, पुढे फक्त एवढंच सांगतो की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन बाजार भावाविषयी, नवीन पिकाच्या बाजारभावाविषयी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि चला तर भेटतोया पुढच्या एका नवीन पिकासोबत, नवीन बाजार समितीसोबत आणि नवीन बाजारभावासोबत।